अनेक नाट्यमय राजकीय घडामोडीत नंतर अखेर आमदार उन्मेष पाटील यांनी भाजपातर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपातर्फे दोन वेळा लाखोंच्या मताधिक्यानं निवडून आलेले एटी पाटील यांचं तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी घोषित केली होती. मात्र आता पुन्हा या ठिकाणी नाट्यमय वळण आलेलं पाहायला मिळतंय. एटी पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे, त्यात एटी पाटलांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपली नाराजी स्पष्टपणे दाखवून दिली. त्यानंतर अमळनेर येथील आमदार श्री चौधरी यांनी स्मिता वाघ यांच्या विरुद्ध अपक्ष लढण्याची तयारी दाखवली. तसेच स्मिता वाघ यांचे पती उदय वाघ यांच्या विरोधात पक्ष अंतर्गत विरोध जास्त उफाळून आल्यानं नाट्यमय रित्या उमेदवार बदलण्याचा हालचाली गतिमान झाल्या आणि त्यांचा परिणाम होऊन भाजपातर्फे उन्मेष पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. स्मिता वाघ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की मी पक्षाची एकनिष्ठ कार्यकर्ता असून गेल्या कित्येक वर्षांपासून पक्ष देईल ती जबाबदारी पूर्ण केली आहे आणि यापुढे देखील पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडेल आणि नरेंद्र मोदींना देशाचे पंतप्रधान करण्यासाठी पक्षाचे काम करत राहील. पक्षाचा सैनिक म्हणून जो आदर्श त्यांच्या विचारातून व्यक्त झाला, पक्षाचा दिलेला आदेश सावध्य मानत काम करणे, त्यांनी घालून दिलेला आदर्श जोपासत पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतला सक्षम राष्ट्र घडवण्यासाठी जळगाव लोकसभेतला त्या ठिकाणी एक शिलेदार त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या सोबत असेल हा विश्वास त्या सगळ्या आदर्श विचारात मी व्यक्त करतो. दिसत नाही जिल्हाध्यक्ष उदय वाघ दिसत नाही या ठिकाणी, तुम्ही सोबत येणार? निश्चित काहीच मनाला खंत वाटणं साहजिक आहे, स्वाभाविक आहे. परंतु मला खात्री आहे की ताईंनी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी परिषदेपासून तास तागायत बापूंनी दिलेलं योगदान हे सगळ्या जिल्ह्याला माहीत आहे आणि त्यामुळे पती पत्नीने गेल्या अनेक वर्षापासून दिलेलं योगदान त्या ठिकाणी कल्पना आहे. नानांनी पण पक्षाच्या संघटनेत 10 वर्ष मी काम करत आहे, त्यामुळे पक्षाची विचारधारा जर अंतर्मनात रुजवली असेल तर ज्या पद्धतीने ताई आज मोठ्या मनाने एक खऱ्या अर्थानं कार्यकर्ता म्हणण्याचा अधिकार त्यांना आहे त्या पद्धतीने ताई आल्या, तर मला खात्री आहे बापू पण येतील आणि नानांचा विषय जो आहे तर ते निश्चितपणे पक्षाच्या आदेशानुसार प्रचारात सहभागी होतील आणि नरेंद्र मोदी भाईंचा हात बळकट करण्यासाठी तेही पुढे येतील हा विचार त्यांनी परवा व्यक्त केला आहे. उमेदवारी दिल्याच्यानंतर मी आज आपल्याला विश्वास देतो की 4 वर्षापूर्वी विधानसभेमध्ये गडकरी साहेब गिरीश भाऊ देवेंद्रजी यांनी शब्द दिला होता की लोंढे वरखेडे सारखा 500 कोटीचा राखलेला प्रकल्प मी पूर्ण करेन आणि 4 वर्षात त्याला निधी देऊन तो पूर्णत्वाकडे नेईल. येणाऱ्या काळात मला विश्वास आहे जळगाव जिल्ह्याचा विकास साधायचा असेल, खानदेशाचा काय पलट करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या मागे सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी आहे, संघटन त्या ठिकाणी आहे, मेरा बूथ सबसे मजबूत हा विचार त्या ठिकाणी आहे. म्हणून ही ती मात्र शंका कुणा कार्यकर्त्याच्या मनामध्ये नाही, भाजपाचा विचार हा निश्चित असेल पण विनम्रपणे विकासाचा अजेंडा सर्वसामान्यपर्यंत पोहोचवणे हेच काम त्या ठिकाणी आहे. मला खात्री आहे की जळगाव जिल्हा हा विकासाच्या सोबत राहील आणि रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याच्या संकल्पाने त्या मतदान त्या ठिकाणी करेल. 40 गाव तालुक्याचा वरच्या ठिकाणी पक्षाने जे जे उत्तमराव नाना एम के अण्णा एटी नाना जे जे उमेदवार दिले त्याचं काम सगळ्यांनी केलेलं आहे. आज मला पक्षाने आदेश दिला मी काम करेन आणि मी विश्वास नव्हे तर वचन देतो नरेंद्र मोदींच्या चमूमधला एक आदर्श खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करायचा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी. स्मिता वाघ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर देखील त्यांचं तिकीट कापलं गेल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करत घोषणाबाजी केली. मात्र स्मिता यांनी सर्व कार्यकर्त्यांची समजूत घातल्यामुळे तणाव निवळला. पाहुयात काय म्हणाल्या स्मिता वाघ. 10 वर्षाच्या वयामध्ये मी संघ समितीशी हक्क्याशी जोडले गेले. 11वीला असताना मी विद्यार्थी परिषदेशी जोडले गेले आणि 90 नंतर मी भारतीय जनता पार्टीच्या कामाला सुरुवात केली. जिल्हा भारतीय जनता पार्टीने मला जिल्ह्याची महिला मोर्चाचं अध्यक्षपद दिलं. मी पूर्ण जिल्हा पिंजून काढला, प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोचले. त्या पद्धतीने मला चांगलं काम करता आलं. महिलांसाठी मी आंदोलनं केली, बचत गटांसाठी मी 4% कर्जपुरवठा व्याजदराने कर्जपुरवठा म्हणून आंदोलनं केली. पण हे करत असताना माझा ॲक्सिडेंट पण झाला. त्यावेळेला माझ्यासोबतची मैत्रीण माझी ऑन दी स्पॉट गेली आमची कार्यकर्ती, त्यातनं मी वाचले. तेव्हा मला असं वाटलं की आपल्याला हे मिळालेलं लाईफ जे बोनस लाईफ आहे म्हणून जनतेची आपण कामं केली पाहिजे, जनतेमध्ये राहिलं पाहिजे, जनतेच्या भावनांची कदर केली पाहिजे. कारण हेच मला भारतीय जनता पार्टीमध्ये संघ परिवारामध्ये शिकवलं गेलं होतं, त्या माध्यमातून माझी नाळ जोडली गेली होती. हे करत असताना मला जिल्हा परिषदेचं तिकीट मिळाल्यानंतर मी अध्यक्ष पण झाले आणि अध्यक्षाच्या माध्यमातून मला पूर्ण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ह्या मतदारसंघामध्ये मला खूप चांगली कामं करता आली. पाणीपुरवठ्याच्या योजना असतील, मुलांसाठी शाळा खोल्या असतील, अंगणवाड्या असतील, पाणीपुरवठ्याच्या योजना असतील, सिंचनचे बंधाऱ्यांची कामं असतील, खूप चांगली कामं मी ग्रामपंचायत
पर्यंत पोहोचू शकले, काम करू शकले याचा पण मला अभिमान आहे. पण हे करत असताना महिलांच्या उत्थानासाठी पण मी खूप चांगलं काम करू शकले. पण हे करत असताना मला महाराष्ट्र महिला पुरुषाची प्रदेशाध्यक्ष पदाची पण जबाबदारी देण्यात आली. त्यासाठी मी अख्खा महाराष्ट्र पण पिंजून काढला. बाय रोड तासन तास मी प्रवास केला. मुंबई असेल, पुणे असेल, मी वन डे प्रवास करून जळगावमध्ये परत येत होते. हे करत असताना मी कुठल्या प्रकारची तमा, रात्र पहाट असेल कुठल्या प्रकारची तमा मी बाळगली नाही. आज मला लोकसभेचं ज्यावेळेला उमेदवारी दिली गेली, माझा फॉर्म भरला गेला, याचा मला आनंद आहे की माझ्या पार्टीने एका महिलेचा सन्मान केला त्याचा मला आनंद पण आहे. पण काय कारणामुळे मला माहिती नाही, पण आज दुसरा फॉर्म भरला जातो आहे. पण आजपर्यंत मी एम के अण्णांचे 4 टर्म असतील, एम के अण्णा पाटील साहेबांचे 4 टर्म लोकसभेला ते निवडणुकीला उभे राहिले, त्यावेळेला मी प्रचार केला. त्याच्यानंतर 2 टर्म खासदार एटी नाना पाटील साहेबांचं तिकीट दिलं गेलं, त्यावेळेला मी ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये खूप चांगल्या पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचून पार्टीचं ध्येयधोरणं पोहोचवण्याचं काम करून प्रचार केला. आज मला असं वाटतं की मला ज्या पद्धतीने पार्टीने तिकीट दिलं होतं तर मला चांगल्या पद्धतीने काम करता आलं असतं. पण आज 30 वर्ष झाले मी कष्ट करून भारतीय जनता पार्टीचा झेंडा हातात घेऊन तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम केलं आहे. पण आज मला सांगितलं जात आहे की वेळ आली तर आपल्याला पार्टीशी पार्टीचं काम करावं लागेल. ठीक आहे, आता 4 वर्षापूर्वी उन्मेश पाटीलसाहेब आमदार जे आहे चाळीसगावचे, ते 4 वर्षापूर्वी आलेले आहेत, त्यांच्यासाठी जर मला लोकसभेसाठी काम करायची जर पार्टीने आदेश दिला तर मला करावं लागेल. पण मला असं वाटतं की कार्यकर्त्यांमध्ये फार प्रक्षोभ आहे, कार्यकर्त्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत. कारण ज्या वर्षानुवर्ष त्या कार्यकर्त्यांमध्ये मी काम करत आले त्यांना कुठेतरी वाटतं की एक महिला म्हणून आज माझ्यावर कुठेतरी अन्याय होतोय, या त्यांच्या भावना आहेत. पण मी ह्या पुढे जाऊन असं म्हणेन की आपल्याला जर पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींना पंतप्रधान बघायचं असेल आणि देवेंद्रजी फडणवीस यांना जर आपल्याला मुख्यमंत्री बघायचं असेल तर काम करत राहणं मला असं वाटतं माझं कर्तव्य आहे.